हेलो एवरीवन, वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर। माय नेम इज एसपी सर। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 12वी सायन्सचे तुम्ही विद्यार्थी आहेत आणि 2023-24 च्या बॅच साठी हा स्पेशल व्हिडिओ आहे। अभ्यास कसा करायचा, हाउ टू स्टार्ट द स्टडी। 12वी सायन्स चा अभ्यास तुम्ही सुरुवात केलेला असेल किंवा 12वी सायन्सचे तुमचे ट्युशन चालू झालेले असतील, पण अभ्यास होत नाहीये, अभ्यासाला सुरुवात कशी करायची। आणि काही विद्यार्थी विचार करत आहेत, सर जाऊ द्या ना सर, परीक्षेला भरपूर दिवस बाकी आहेत। पण विद्यार्थी मित्रांनो, जास्त जरी दिवस बाकी असले तरी पण सिलेबस हा खूप मोठा आहे। तुम्ही विचार करत असाल की सिलेबस हा उंदरा एवढा आहे, पण उंदरा एवढा सिलेबस नाही, वाघासारखा सिलेबस आहे। मग वाघासारख्या सिलेबसला जर समजा तुम्हाला कॅप्चर करायचा असेल, अभ्यास करायचा असेल, कम्प्लीट स्टडी करून तुमचं जे ध्येय आहे, कुणाचं ध्येय 80% असेल, कुणाचं 85% असेल, कुणाचं 90% असेल, ते जर अचीव करायचं असेल तर वाघा एवढ्या सिलेबसला तुम्हाला फस्त करावं लागेल। मग हे फस्त एका दिवसात होणार आहे का? नाही सर। एका महिन्यात होणार आहे का? नाही सर। 2-3 महिन्यामध्ये होणार आहे का? नाही सर। मग आतापासून तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करावी लागेल। क्या बात कर रहे सर जी। यस माय डियर स्टुडंट, तर आजपासून तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करावी लागेल। मी काही टेक्निक तुम्हाला सांगणार आहे, या टेक्निकचा वापर तुम्हाला करायचा आहे डेली लाईफ मध्ये। ओके, डेली तुमच्या अभ्यासाच्या रुटीन मध्ये, आणि 100% तुमचा जो स्कोर आहे तो इन्क्रीज होणार आहे याची मी गॅरंटी देतो। ही गोष्ट मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो। चला ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही 12वी सायन्सचे विद्यार्थी आहेत, मेन सब्जेक्ट आहेत 4, आता कुणाचे 3 असतील, ओके, पण मेन सब्जेक्ट किती आहेत? 4 आहेत। एक मिनिट, पेन्स। कलर पेन घेऊ द्या मला। सपोज मेन 4 सब्जेक्ट आहेत, बरोबर आहे, कुणाची 3 असतील, कुणाचं मॅथ असेल, कुणाचं नसेल, कुणाचं बायो असेल, कुणाचं नसेल। ओके विद्यार्थी मित्रांनो, 4 सब्जेक्ट कोणकोणते मेन? फिजिक्स आहे, हा सर, केमिस्ट्री आहे, बायो आहे, आणि त्याच्यानंतर मॅथ आहे। ओके, फिजिक्स मध्ये टोटल किती चॅप्टर आहेत? 16 चॅप्टर आहेत सर। केमिस्ट्री मध्ये किती चॅप्टर आहेत? 16 चॅप्टर आहेत सर। बायोमध्ये किती चॅप्टर आहेत? 15 चॅप्टर आहेत सर। आणि मॅथमध्ये किती चॅप्टर आहेत? 15 चॅप्टर आहेत। 15 × 2 = 30, 16 × 2 = 32, म्हणजे असे टोटल मिळून विद्यार्थी मित्रांनो किती चॅप्टर होत आहेत? 62 चॅप्टर होत आहेत। ओ माय गॉड, हे 62 चॅप्टर तुम्हाला अभ्यास करायचे। आणि तुमच्याकडे टाइम किती बाकी आहे? हो का, मे संपला, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, डिसेंबर पर्यंत तुम्ही अभ्यास करता, त्याच्यानंतर तुमची प्रॅक्टिकल एक्झाम असते जानेवारीमध्ये, आणि फेब्रुवारीमध्ये तुमची फायनल बोर्ड एक्झाम असते। म्हणजे तुमच्याकडे महिने बाकी आहेत, फक्त 7 महिने बाकी आहेत। आणि हे 62 चॅप्टर जरी समजा तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, एका दिवसामध्ये एक चॅप्टर केला, तर तुमचे 62 दिवस म्हणजे जवळपास 2 महिने तुमचे याच्यामध्ये जाणार आहेत। आणि तुमच्याकडे बाकी किती आहेत? 7 महिने बाकी आहेत, बरोबर आहे। म्हणजे एका दिवसामध्ये एक चॅप्टर शक्य आहे का? आता या कंडिशनला तर शक्यच नाहीये, कारण की एक जवळपास 10 दिवसामध्ये एक चॅप्टर सध्याला तुमचा शक्य आहे, किंवा 5 दिवसामध्ये एक चॅप्टर तुम्ही करू शकता कम्प्लीट, ते भी चांगल्या पद्धतीने म्हणतोय मी, बरोबर आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस एवढा वाघासारखा आहे आता तुम्हाला कळलेलं आहे। येस सर, कळले, सिलेबस हा खूप मोठा आहे। आता बघा अभ्यास कसा करायचा। मी म्हणत नाही विद्यार्थी मित्रांनो दररोज 8 तास हा अभ्यास तुमचा झालाच पाहिजे, मी असं म्हणत नाही। दररोज 8 तास म्हणजे 8 hours अभ्यास तुमचा झालाच पाहिजे, मी असं म्हणणार नाही। म्हणजे संन्यासासारखे डायरेक्टली, संन्यासाचं जीवन माहित आहे, संन्यासी लोक असतात त्याचं जीवन कसं असतं, पूर्णपणे म्हणजे काहीच घेणं देणं नाहीये, सगळं काही त्यांचं वेगळं असतं। ओके, पण या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, 8 तास अभ्यास करायची गरजच नाही यार। किती तास अभ्यास करा माहितीये का? फक्त 2 तास अभ्यास करा। क्या बात कर रहे सर, फक्त 2 तास अभ्यास। यस, कंटिन्युअसली 2 तास अभ्यास डेली झालाच पाहिजे। ओके, अरे यार फक्त 2 तास अभ्यास करायचे, 24 तास आपल्याकडे आहेत, बाकी 22 तास फुल एन्जॉयमेंट करा यार। 8 तास झोपेसाठी द्या, आणि बाकी 22 तास तुम्ही म्हणजे 8 तास झोपेसाठी गेले तर जवळपास 14 तास तुम्ही फुल एन्जॉयमेंट करा ना। किती तास अभ्यास करायचा आहे? 2 तास अभ्यास करायचा आहे। बघा आता कसा अभ्यास करायचा। मेन सब्जेक्ट आहे कोणता? फिजिक्स आहे सर, हा अवघड, ओके, त्याच्यानंतर मॅथ आहे सर, ओके, त्याच्यानंतर केमिस्ट्री आहे सर, आणि त्याच्यानंतर बायो आहे, बरोबर आहे। आता फिजिक्स साठी विद्यार्थी मित्रांनो काय करा, तुम्ही फिजिक्स साठी 30 मिनिटं अभ्यास करा। फिजिक्स साठी काय करा? 30 मिनिटं अभ्यास करा। 30 मिनिटं मस्तपैकी
जे समजा सरांनी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि आजपासून विद्यार्थी मित्रांनो तुमची एक स्पेशल बॅच लॉन्च होणार आहे दररोज डेली यूट्यूबला मी संध्याकाळी 8 ते 9 तुम्हाला मी शिकवणार आहे डेली संध्याकाळी एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये असणार आहे यस दररोज तुम्ही संध्याकाळी जॉईन करा दररोज आपण अभ्यास करूया संध्याकाळी 8 ते 9 मी तुम्हाला दररोज काही कन्सेप्ट शिकवेल ओके पूर्ण कंप्लीट सिलेबस तुमचा मी फिजिक्स आणि मॅथचा कोरअप करणार आहे लवकरच बायो आणि केमिस्ट्रीसाठी तुमच्यासाठी नियोजन मी करणार आहे पूर्णच्या पूर्ण जी आपली बॅच आहे वर्षभरासाठी पूर्ण कंप्लीटली फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे याची तुम्ही अजिबात काळजी करू नका फक्त जेवढं मी सांगेल तेवढं फक्त तुम्ही या ठिकाणी अंडरस्टँडिंग करत चला ओके आता फिजिक्ससाठी सर 30 मिनिटांमध्ये काय अभ्यास होणार आहे सांगतो ओके बघा आता तुम्ही कन्सेप्ट शिकला विद्यार्थी मित्रांनो अँग्युलर एक्सलरेशन हा काय असतं अँग्युलर एक्सलरेशन किंवा अँग्युलर वेलॉसिटी द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज द अँग्युलर वेलॉसिटी ओके बघा आता काय करायचं कन्सेप्ट झाल्यानंतर मनन करा 30 मिनिटं अभ्यास केला 5 मिनिटं मनन करायचं चिंतन करायचं अरे यार रिकॉलिंग करायचं आठवायचं आठवता येतं ना तुम्हाला काय सांगू सर आठवण्याची प्रोसेस ही माझ्या नसानसात भरली सर तुम्ही मला लहानपणच्या गोष्टी सांगा मी आठवतो मग राजा तेच आता जे अभ्यासले ना तेच या ठिकाणी तुम्हाला आठवायचंय बस ती जी तुमची स्किल आहे ती जी कला आहे तुमची आठवण्याची सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवतात बरोबर आहे शाळेच्या 10वीच्या 11वीच्या 9वीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवत आहे कुठं तुम्ही ट्रिपला गेला असाल बॉप पहिल्या दिवसापासून ते संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवत आहे मित्राबरोबर एखादी अविस्मरणीय मॅच खेळली असेल किंवा काहीतरी समजा धांगडधिंगा झाला असेल सगळ्या गोष्टी आठवतात तुम्हाला भांडणं झाले असतील गावामध्ये सगळ्या गोष्टी हुबेहूब तुम्हाला आठवतात मग तसंच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जर समजा तुम्ही अभ्यासाला बसला तुम्ही काय स्टडी केलेला आहे थोडं थोडं डोळे झाकून आठवा आता कसं आठवायचं बघा आज सपोज आपण काय काय स्टडी केलं फिजिक्सचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्याला आपण थिटाने इंडिकेट करतो अँग्युलर वेलॉसिटी ओमेगाने इंडिकेट करतो अँग्युलर एक्सलरेशन अल्फाने इंडिकेट करतो डेफिनेशन फॉर्म्युला यस आय शिकला त्याच्यानंतर सेंटीपिटल फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्स अँगल ऑफ बँकिंग अँगल ऑफ बँकिंग मध्ये आपण अँगल ऑफ बँकिंगची डेफिनेशन बघितली त्याच्यानंतर आपण फॉर्म्युला बघितला आणि त्याच्यामध्ये दोन कंडिशन आपण बघितल्या विदाउट फ्रिक्शन अँड बाय कन्सिडरिंग द फ्रिक्शन हे दोन डेरिव्हेशन बघितले व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बघा जवळपास अर्धा चॅप्टर फिनिश झाला रोटेशनल डायनॅमिक्स एवढं जरी समजा तुम्ही थोडक्यामध्ये या ठिकाणी आठवलं तर तुमचा अभ्यास चांगला होईल बघा अभ्यास कसा करायचा 30 मिनिट अभ्यास करायचा बट त्याच्यानंतर हे 5 मिनिट रिकॉलिंग करायचं म्हणजे करायचं आणि जर सपोज तुम्ही 5 मिनिटं रिकॉलिंग केलं नाही तर विद्यार्थी मित्रांनो हे 30 मिनिट नंतर तुमच्या काही कामाचे नाहीत याच्यामधलं तुम्हाला काहीच आठवणार नाही आता मला सांगा एखादं भांडण आपल्याला कसं वाटतो गावामध्ये जोरदार भांडण लागलेलं आहे बरोबर आहे सगळ्यात पहिल्यांदा काय झालं तुम्ही ऑब्झर्व करत आहेत ओके भांडण कसं लागलं तुम्हाला माहित आहे किंवा तुम्ही सहलीला गेले आहेत बरोबर आहे ओके सहलीला तुम्ही कसं आठवता सांगा बरं तुम्ही कुठे गेलते हा सर मुंबईला गेलतो मी ओके तुम्ही तुमचा स्पॉट इमॅजिन करा तुम्ही कुठे गेलेले आहेत ओके मुंबईला गेलतो सर सकाळी सकाळी लवकर उठलो मित्राच्या घरी गेलो त्याची आंघोळ झाली नव्हती ओके त्याला लवकर लवकर त्याच्या म्हणजे त्याला लवकरात लवकर रेडी केलं मी आणि लवकर आम्ही बसमध्ये जाऊन आम्ही पहिली सीट पकडली आणि ती बी आम्ही खिडकीच्या साईडला बसलो ओके त्याच्यानंतर आम्ही जाता जाता फुल धमाल केली कुठं थांबलो त्याच्यानंतर काय नाश्ता केला कुणी काय म्हणलं सगळ्या गोष्टी आम्हाला आठवतात संध्याकाळी आलो कुठं आईस्क्रीम खाली सगळ्या गोष्टी हुबेहूब आठवतात ना मग तशाच गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे वाचलेलं आहे थोडं शांत माइंडनं तुम्हाला आठवायचं हो का ही एक टेक्निक आहे ही जर टेक्निक फॉलो केली नाही तर मी सांगतो तुम्हाला 8 तास अभ्यास करावाच लागेल डेली पण ह्या 8 तासाला जर संपोज तुम्हाला टाळायचं असेल तर डेली 2 तास कसा अभ्यास करा फिजिक्ससाठी 30 मिनिटं मॅथ्ससाठी 30 मिनिटं केमिस्ट्रीसाठी 30 मिनिटं आणि बायोसाठी 30 मिनिटं डेली अभ्यासाला द्या म्हणजे द्याच ओके विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ध्येय बघितलेलं आहे तुमचा टार्गेट आहे काही विद्यार्थ्यांनी मनातल्या मनात आपल्या आई वडिलांना प्रॉमिस केलेला आहे की नाही पप्पा यावेळेस मी काही ना काही करून दाखवेल मम्मी यावेळेस मी 12वीला चांगले पर्सेंटेज घेऊन दाखवेल असं प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा काही स्पेशल विद्यार्थ्यांनी मनातल्या मनात जरी समजा आई वडिलांना सांगितलं नसेल बहीण भावाला सांगितलं नसेल मोठ्या तरी पण मनातल्या मनात एक प्रॉमिस केलेला आहे नाही यावेळेस मी अबो 85 तरी जाईल किंवा अबो मी 90 तरी जाईल असं प्रॉमिस मनातल्या मनात केलेलं आहे मग हे प्रॉमिस जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खरं करायचं असेल सत्यामध्ये उतरवायचं असेल पूर्ण करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आजपासून यस दररोज 2 तास अभ्यास करणं आहे म्हणजे करणं आहे ओके मी म्हणत नाही यार 8 तास अभ्यास करा पण 2 तास अभ्यास करा तुम्ही आता फिजिक्स कळलं ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो
बायोच्या ज्या डेफिनेशन असतात त्या डेफिनेशन करा. ओके डेफिनेशन, त्याच्यानंतर डायग्राम्स, डायग्राम्स आणि केमिस्ट्रीमध्ये बघा रिॲक्शनची प्रॅक्टिस तुम्हाला करावीच लागेल आणि मॅथमध्ये फॉर्म्युला प्रॅक्टिस, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जर सपोज तुम्हाला वाटलं आज काय अभ्यास करायचं, मॅथचे फॉर्म्युले घ्या, पहिल्या चॅप्टरचे पूर्ण कम्प्लीट फॉर्म्युले रिवाइज करा, दुसरा चॅप्टर घ्या, दुसऱ्या चॅप्टरचे कम्प्लीट फॉर्म्युले रिवाइज करा. बायोमध्ये डायग्राम बघा, हा डायग्राममध्ये असं सांगितलेलं आहे. ओके डेफिनेशन द्या, वाचा रीड करा व्यवस्थित. बस बायो हा थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, इथे तुम्हाला डेफिनेशन दररोजचं वाचणंच आहे, डायग्राम तुम्हाला दररोजचं पाहणंच आहे आणि डायग्राम वरून तुम्हाला नंतर डिस्क्रिप्शन लिहायचं आहे, डायग्राम वरून ती प्रोसेस काय आहे किंवा त्या ठिकाणी काय होत आहे तुम्हाला लिहायचं आहे. इथं लक्षामध्ये अशा पद्धतीनं बघा, 30 मिनिट अभ्यास करायचा, 5 मिनिट रिकॉलिंग. इथं रिकॉलिंग पाहिजे म्हणजे पाहिजे ही सगळ्यात मोठी टेक्निक आहे, रिकॉलिंग पाहिजे म्हणजे पाहिजे. ओके चला ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो आजपासून संध्याकाळी 8 ते 9 तुमच्यासाठी, 8 ते 9 तुमच्यासाठी यस दररोज संध्याकाळी युट्यूबला लाईव्ह लेक्चर असणार आहे, ते पण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये असणार आहे. इथं लक्षामध्ये ओके पूर्ण कम्प्लीट सिलेबस मी शिकवणार आहे. यस याच्याबद्दल तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्हाला पूर्ण नोट्स दिल्या जातील, कम्प्लीट सिलेबस तुमचा कव्हरअप केला जाईल, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील आणि ते इम्पॉर्टंट क्वेश्चन जर समजा तुम्ही केले तर तुमचा स्कोर विद्यार्थी मित्रांनो इझिली 80 वर पार होईल. ओके त्याच्यामुळं चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की हे चॅनल वर्षभर किंवा पुढचे काही वर्ष तुमच्या सोबत राहणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये यस बदल घडवण्यासाठी नक्कीच हे चॅनल किंवा मी प्रयत्न करणार आहे. ओके चला ठीक आहे, थँक्यू, हॅव अ नाईस डे, जय हिंद जय महाराष्ट्र.